शंभर वर्षापूर्वी अनेक दिग्गजांनी साहित्य लिहून ठेवलं, मात्र आज आपण लिहू शकत नाही कारण आत्ताची पिढी फेसबुक व्हॉट्सअपच्या दुनियेत हरवून गेली आहे, असं परखड मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. पुण्यामध्ये न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे शरद तांदळे लिखित राजा राक्षसांचा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन प्रवीण गायकवाड, नागराज मंजुळे, माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील, संपादक ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत पार पडले. आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल विचार करताना एकाच बाजूचा विचार करतो, दोन्ही बाजूचा विचार केला तर त्याच्या पलीकडे विश्व आपल्याला समजेल. रावणाला आपम राक्षस या अर्थाने संबोधतो, पण रावणाची सकारात्मक बाजूही आहे, ती फक्त आपण कधीच समजून घेतली नाही. हा रावण लेखक शरद तांदळे यांनी पुस्तकातून समोर आणला, त्याला तरुणांनीही प्रतिसाद दिला, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. त्याचे 10 पंधरा असू शकत नाही, म्हणजे एखाद्याला 10 पंधरा असू शकतात, याचा अर्थ खूप स्ट्रेंथ असू शकते, खूप व्यक्तिमत्वातली विविधता असू शकते. मी असं केलं म्हणजे एका डोक्याने तुम्ही विचार करणार, आम्हाला 10 डोक्याने विचार करणार, म्हणजे तुम्ही त्याला 18 विकराळ टाकवत, कारण की माझ्यासाठी 11 विकराळ दिसणार नव्हता. म्हणजे ज्या कॅटेगरी मी म्हणतोय राम कॅटेगरी माझं, तुम्ही राम म्हणजे त्याला विरोध जरी ठरवलं तर ही गोष्ट दडवली नाही, दरत आहे नाही की सीतेचं अपहरण केलं ठीक आहे, पण सीतेला हात लावलं अख्या रामाने, म्हणजे किती गंमत आहे. नाहीतर मग मी लिहिलं असतं त्यांनी सांगणार की किती त्याला एक्झॅक्ट करून त्याचं वाटवलं जातं असते की त्याला किती आहे त्याचा गेला, पण तुम्ही नाही करू शकला, त्याच्या सगळ्या समोर नाही काढू शकला. आणि मला ह्याच्यामुळं म्हणजे आता ही जी कादंबरी येते ही इतकं म्हणजे एका गोष्टीला खूप ऐतिहासिक आहे आणि खूप महत्वाचं आहे. आपल्याला नेहमी एकाच बाजूला विचार करायची सवय लागली आणि ती सवय म्हणजे दुसरा कोणीतरी गेट तयार करून देतो आणि आपण त्याच्यातून बघत राहतो, आपण प्रश्न निर्माण करत नाही, आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही. आणि रावणावर लिहिलं जाणं, रावणाची बाजू समजून घेतली जाणार आजच्या काळात हे खूप महत्वाचं मला वाटतं. कधीतरी दोन बाजू असतातच, म्हणजे मी लढतो तर मला स्वतःला वाटतं की मीच हिरो आहे, म्हणून रावण आजच्या काळात लिहिणं किंवा कुठलं आता रावण असेल तर कुठली डावी बाजू आहे नेहमी जी बाजू आपलं बोलली जात नाही त्याला नेहमी जसं काय म्हणतात काळं करून सांगितलं जातं त्याविषयी विचार करायला लागले खूपच भारी होतो आहे. मला अत्यंत जास्त आनंद होतो की इतकी लोक अशा कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त उपस्थित राहतात, ही खूपच आशादायक गोष्ट मला वाटतं. इतका तरुण वर्गाची खरंच आशादायक गोष्ट आहे, नाही तर गणपतीत नाचताना गर्दी दिसते आणि असं काहीतरी कोणीतरी विचार करायला लागलं बोलायला लागलं की खुर्ची ऐकत बसलं तर आता भारी वाटते की पूर्ण हाऊस आहे आणि सगळेजण उभारले. मला वाटतं सगळ्यांनी विचार करावा. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे.